पालघर जिले की अपराध शाखा टीम ने तीन ऐसे शातिर अपराधियों को गिरफ्तार किया जो बोईसर में एक कंपनी में लूट की वारदात को अंजाम देने आए थे। इन आरोपियों में राम सखाराम काकड़, गुरुनाथ पांडु रंग, झुगरे और नीतीश मोडक है। वहीं पुलिस ने जब इनसे सख्ती से पूछताछ की तो इन्होंने अपने जुर्म कबूला। वहीं इनके पकड़े जाने से 25 आपराधिक मामलों का खुलासा हुआ है, जिसके तहत पुलिस ने इसके पास से चोरी की 38 मोटरसाइकिल भी बरामद की है। वहीं पुलिस द्वारा पालघर जिले की ये अब तक की सबसे बड़ी कार्रवाई बताई जा रही है। वहीं चोरों ने न सिर्फ पालघर थाने ग्रामीण, नासिक ग्रामीण, मीरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालय अंतर्गत चोरी कर जवाहर परिसर में बेच दी। वहीं चोरों के पास 19,60,000 का माल बरामद हुआ है। बोईसर से नवयुग शक्ति न्यूज की रिपोर्ट। खबर आहे अधिकारी श्री आदी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर पाटील पीएसआय यांच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या पोझिशनमध्ये असणाऱ्या आणि नंतर मिळालेल्या अशा एकूण 38 मोटरसायकली, त्या चोरीच्या मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या। या मोटरसायकल या पालघर जिल्ह्यातून, शहापूर तालुक्यातून, ठाणे ग्रामीणमधून या चोरी करण्यात आलेल्या होत्या। या बाबतीमध्ये अधिक चौकशी केली असता 38 पैकी 25 मोटरसायकलच्या बाबतीमध्ये विविध पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 7 गुन्हे हे पालघर जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि इतर गुन्हे हे ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर आणि नाशिक ग्रामीण या ठिकाणी दाखल आहेत। हे जे तिन्ही आरोपी आहेत ते एक शहापूरचा आहे, एक लोकडेचा आहे, एक जव्हारचा आहे। त्यांची एज ग्रुप सुद्धा 19 वर्ष 20 वर्ष 22 वर्ष अशा दरम्यानचे आहेत। या मोटरसायकली जे डायरेक्ट चालू करण्याची पद्धत माहीत असल्यामुळे ते डायरेक्ट चालू करून जे रिसिव्हर आहेत त्यांना पूर्वीच सूचना देऊन या बाबतीमध्ये मोटरसायकल चोरी केली जात होती। यापैकी एक गुन्हेगार हा सगळ्यात गुन्हेगार आहे, बाकीचे गुन्हेगार हे पहिल्यांदाच त्या बाबतीमध्ये चोरीमध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत। याबाबतची अधिक चौकशी एनसीबीचे प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम करत आहे।